हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित आणि त्यामधील दिवस 9वा आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. आजचा घटक आहे कोण व कोणाचे प्रकार, समजून घेऊया. आता आपण यातल्या काही संकल्पना समजून घेऊया. कोण या प्रकारची ही कोणाची आकृती आहे. ओके, हे कसं लिहितात? कोण पी क्यू आर, हे कोणाचं चिन्ह. कोण पी क्यू आरचा शिरोबिंदू, क्यू आहे हा शिरोबिंदू. ओके, त्याच्या बाजू कोणत्या आहेत? बाजू पी क्यू, बाजू क्यू आर. क्यू आर ओके, दोन बाजू आहेत. आता कोणाचे प्रकार, ज्या कोणाचं माप 90 असते त्या कोणाला काटकोन असे म्हणतात, ज्या कोणाचं माप 90 लहान असते त्याला लघुकोन असे म्हणतात, आणि ज्या कोणाचे माप 90 का असते मोठं असतं त्याला विशालकोन असे म्हणतात. ओके, नेक्स्ट सोडून पाहूया. आता या ठिकाणी सोडवायला काय दिलं आहे बघूया. कोणाचे नाव शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू लिहायचे. ओके, पहिल्यापासून सुरुवात करूया आपण. सोपं आहे. कोणाचे नाव कोण, ई एफ जी, हे तुम्ही उलटं पण लिहू शकता. कोण जी एफ ई पण चालेल. शिरोबिंदू कोणता आहे? बिंदू एफ आहे. बाजू कोणत्या आहेत? बाजू हा बा आहे, वन बाजू एफ जी ओ बाजू एफ ई एफ ई, कळलं? ही बाजू आणि ही बाजू. आता शिरोबिंदू कोणता आहे? वाय आहे. बाजू कोणता आहे? वाय सेड. म्हणजे आपल्याला आकृत्या या प्रकारे काढता येतील. दुसरं बघा, या ठिकाणी शिरोबिंदू कोणता आहे? या ठिकाणी वाय येणार आहे. बाजू कोणते? वाय एक्स आणि वाय झेड. म्हणजे या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी काय येणार? झेड. मग कोण कोणता? कोण एक्स वाय झेड, या प्रकारे आपल्याला लिहिता आहे. शिरोबिंदू दिला आहे. ओके, नेक्स्ट. आता या ठिकाणी कोण डी एफ ई, कोण डी, या ठिकाणी डी, या ठिकाणी एफ लिहा आणि या ठिकाणी काय लिहाय, सॉरी या ठिकाणी ई एल आणि या ठिकाणी एफ. मग शिरोबिंदू कोणता आहे? शिरोबिंदू ई. बाजू कोणत्या आहे? ई डी. बाजू ई डी, बाजू ई एफ असं लिहायचं आहे. ओके, या फोर्थमध्ये बाजू एन एम आणि एन ओ, या ठिकाणी कोण कसं येणार या प्रकारे आकृती काढू शकतो. हा जो कॉमन पॉईंट आहे तो सुरुवातीला शिरोबिंदू असणार एन, या ठिकाणी एम आहे, या ठिकाणी ओ. कोण कसा? कोण एम एन ओ लिहू शकतो किंवा ओ एन एम पण चालेल. शिरोबिंदू कोणता आहे? शिरोबिंदू, तर शिरोबिंदू एन आहे. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण पूर्ण केलेली आहे. अधिक सरावासाठी काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, त्यांचा तुम्ही सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.